छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेल्या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय नेते, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी या पुण्यामध्ये मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी या देशातील 140 कोटी जनता आतुर आहे। तीच गॅरंटी या समोर अथांग पसरलेल्या जनसागराने आज दिलेली आहे। आणि आज व्यासपीठावर उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, चंद्रकांतदादा आणि मनसेचे अमित ठाकरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आपले संसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे, पुण्याचे कर्तृपार महापौर मुरलीधर मोहोळ, विकासाचा बारामती पॅटर्न घेऊन चालणाऱ्या सुनेत्राताई आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांना विजयांची गॅरंटी देण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहात। इथं धनुष्यबाण असेल, कमळ असेल, घड्याळ असेल, या चिन्हांना मतदान म्हणजे मोदींना मतदान, मोदीजींना मतदान। आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, देशाच्या विकासाला मत। आणि म्हणून लोकांचं प्रेम, लोकांचा विश्वास आज मोदी साहेबांसोबत आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सभा होत आहेत या सगळ्या सभा अशाच रेकॉर्ड ब्रेक होत आहेत। माणसं मोदीजींवर प्रेम करतायत, महाराष्ट्र प्रेम करतोय, देश प्रेम करतोय, त्याचीच प्रचिती या महा मोठ्या सभेमध्ये या ठिकाणी आपल्याला आलेली आहे। प्राण जाय पर वचन न जाय ही मोदीजींच्या कामाची पद्धत आहे। उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया, त्यांनी म्हटलं 370 कलम हटवणार, त्यांनी 370 कलम हटवून दाखवलं, आपल्या काश्मीरला आपल्याला भारताबरोबर जोडलं, राम मंदिर आपल्या सगळ्यांना स्वप्नवत वाटत होतं, परंतु राम मंदिर करणार म्हणून म्हटल्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण झालं। आणि जो कहते है वो करते है उनको मोदी कहते है, बरोबर ना। काँग्रेसने 60 वर्षात देश बुडवला, पण मोदीजी त्यांच्या नसानसामध्ये रक्ताच्या थेंबात देशभक्ती भरलेली आहे। जेव्हा मोदीजी द्वारकेला पाण्याखाली गेले तेव्हाही त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे देशहिताचीच प्रार्थना केली। हा फरक आहे, देश बुडवणारे कुठे आणि देशहिताची प्रार्थना करणारे कुठे। आणि म्हणून राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे नसानसात भिनली आहे, त्यामुळे राष्ट्राला महासत्ता करण्याचं वचन देखील ते पूर्ण करून दाखवतील। खरं म्हणजे ही लढाई महायुती विरुद्ध महाआघाडी अशी नाहीये, ही लढाई जगभरात देशाचा सन्मान वाढवणारे आपले नरेंद्र मोदीजी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणाऱ्या राहुल गांधींची आहे। आणि त्यामुळे स्वप्नात जरी विचारलं कोणी या देशाचा प्रधानमंत्री कोण पाहिजे तर स्वप्नात पण काय म्हणाल, हा विश्वास आहे।
आणि म्हणून विश्वास का दुसरा नाम मतलब मोदी, विकास का दुसरा नाम म्हणजे मोदी, आणि मोदी आहे, मोदी आहे तो सब मुमकिन है। विश्वभरामध्ये मोदीजीने देशाचा गौरव वाढवला। आणि मैं जब दावोस गया था तब वहां भी कई राष्ट्रपति, कितीतरी राष्ट्रपति प्रधानमंत्री मला भेटले, उद्योग जगतातले दिग्गज भेटले, त्यांनी देखील आपल्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल एक आदर व्यक्त केला। आणि म्हणून आपल्या राज्यात आज 5 लाख रुपयाचा परदेशी गुंतवणूक आली। बांधवांनो भगिनींनो, हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय। आणि म्हणून 10 वर्षांमध्ये मोदीजींनी केलेला देशाचा विकास आणि गेले 50-60 वर्षात काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार याची तुलना केली तर लोक कोणाच्या मागे उभे राहतील? मोदीजींच्या मागे उभे राहतील। आज 2014 पूर्वी आपण पाहिलं तर देशात बॉम्बस्फोट, दंगली, भ्रष्टाचार, घोटाळे सगळं होत होतं, परंतु 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट नाही आणि एकही भ्रष्टाचाराचा डाग मोदीजींना लावू दिला नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे तर ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि म्हणून ये चुनाव राष्ट्र की अस्मिता है, देश के विकास का चुनाव है, देश के प्रगति का चुनाव है। आणि गॅरंटी या देशात फक्त मोदीजींची चालते, बाकी सगळ्यांच्या गॅरंटी फेल झालेली आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की मोदीजींजवळ विकास आहे, विजन आहे, विपक्षाकडे काय फक्त भ्रष्टाचार आहे। मोदीजींके पास राष्ट्र नीती आहे, विपक्ष के पास भ्रष्टाचार की नीती आहे। मोदीजी का विजन विकसित राष्ट्र है, जबकि देश को बांटना विपक्षियों का मिशन है, हे फरक आहे। आणि म्हणून एक तरफ देश को लुटने वाले घरभेदी है तो दूसरी तरफ देश को महासत्ता बनाने वाले नरेंद्र मोदी है। आणि म्हणून मोदी जी कहते सबका साथ सबका विश्वास। आणि म्हणून मी एकच सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही, मोदीजींना आपल्याला ऐकायचं आहे। आणि म्हणून या येत्या 7 तारीख आहे ना दादा, येत्या 7 आणि 13 तारखेला ज्या मोदीजींनी या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला, 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर काढलं, 10 कोटी जनतेला घरं देण्याचं काम या ठिकाणी केलं, त्या रोटी कपडा मकान देणाऱ्या आपल्या प्रधानमंत्रीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे। फिर एक बार, अब की बार। आणि म्हणून येत्या 7 तारखेला आणि 13 तारखेला आपल्याला धनुष्यबाण आहे, कमळ आहे आणि घड्याळ आहे, या निशाणीचं बटन दाबायचं आहे। घड्याळाला मत दिलं म्हणजे ते पण मोदीजींना मिळणार आहे, धनुष्याला मत दिलं तेही मोदीजींना मिळणार आहे, आणि कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत। आणि म्हणून ही लढाई जगभरामध्ये देशाचा सन्मान वाढवणारी आहे। आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे की येत्या 7 आणि 13 तारखेला या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे। पुणेकर खूप हुशार आहे, एखाद्याच्या
घरासमोरची गाडी काढायची असेल त्याची हवा काढतात, एखाद्याची उमेदवार निवडायचा असेल पराभूत करायचा असेल तर त्याची हवा काढतात. आणि आपण 7 आणि 13 तारखेला या विरोधी पक्षाच्या सर्व उमेदवारांची हवा काढून टाकणार आणि चौकार मारणार अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आदरणीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.